पाच लाखाचा चेक? नाही म्हणजे भारतात आल्याला एवढी मोठी रक्कम? तिनालाच लाडांनी दिली. तिनालाच लाडांनी? हो, त्यात काय झालं मग? अग मी परदेशात आल्यानंतर एक दोन तीन दिवसापूर्वी लाड साहेबांच्या घरी गेलो होतो. तर परदेशात आपल्यावर काय परिस्थिती ओढवली हे त्यांना कळलं आणि त्यांना कळलं की आपण आर्थिक संकटात आहोत ना. तर हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चक्क मदतीचा हात पुढे केला. म्हणजे मदतीचा हात पुढे केला नाही, नुसता चक्क 5 लाखाचा चेक दिला आणि मला म्हणाले काही काळजी करू नका, इथं प्रॅक्टिस चालू करा, डिस्पेन्सरी काढा. डिस्पेन्सरी काढायला जेवढा खर्च असेल तेवढा सगळा खर्च मी भरायला तयार आहे. काय देव माणसं आहेत ना ती नवरा बायको. आपण त्यांचे एवढे जवळचे नातेवाईक नसतानाही एवढी मदत करणं म्हणजे देव माणसं आहेत खरंच. देव म्हण अरे मी तुला एक बातमी सांगायचीच राहिली ना तुला. दोन बातम्या आहेत लाड साहेबांच्या घरी गेल्यानंतर मला कळल्या. एक म्हणजे आनंदचं लग्न झालं. काय सांगताय काय? हो, आणि दुसरी बातमी त्याला मूल होणार आहे. वा 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 वा, हे तर फारच छान झालं. मला एकदा त्यांना भेटून यायला हवा आणि भेटायला गेल्यावर एक छानस प्रेझेंट घेऊन जाऊया आपण. हा अगं, जो माणूस आपल्याला मदत म्हणून 5 लाख रुपयाचा चेक देतो त्याला आपण काय प्रेझेंट देणार? थट्टा नको. हा नाही बरं ठीक आहे, थट्टा नाही. तू एक काम कर, या 5 लाखातनं तुला आवडेल असं एक छानस प्रेझेंट आण. दोन तीन दिवसांनी आपण खरंच लाड साहेबांकडे जाऊया. हा आण तू प्रेझेंट आण, तोपर्यंत मला माझं काम करू दे. हा केलंस ना बंद. मला माहित होत हा खटाळपणा तुम्हीच करू शकता. काय याला खटाळपणा म्हणतात? नाहीतर काय. अगं या गाण्यांची खास निवड केली मी. त्याला अजून खूप वेळ. अगं हे दिवस कसे जातील हे तुला कळणार नाही आणि कधी आई होशील हे कळणार. आता तुला अशी अंगाई गीत पाठ करावी लागते. मी आई होणार आहे मला माहितीये, पण तुम्ही सुद्धा बाबा होणार आहात हे तुम्ही विसरू नका. मी आता पुढच्या तयारीला लागलाय. पुढची तयारी? होय, आता आजपासून हा बंदा प्रत्येक स्वतःच काम स्वतः करणार. तू फक्त आराम करायचा, दॅट्स ऑल. आणि माझ्या मुलाला जन्म द्यायचा. आरती आरती आरती, मी कालपासून ऐकले ना तू माझ्या मुलाची आई होणार आहेस. मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय तुला सांगू. तुझ्यासाठी काय करू तेही कळत नाही मला. आनंद करायचं असेल तर एकच, आयुष्यभर माझ्याकडे असं असेल. कसा विचार करतेस? बघ, तू नाही म्हटलंस तरी तू कसला विचार करतेस हे ओळखतंय. डॉक्टर बापट आता भारतात परत आले तेव्हा आता काय होणार याचाच विचार करतेस. म्हणून तू काळजी करू नकोस, तू पाहिलं आहेसच डॉक्टर बापटांना मी पैशानं विकत घेतलंय. ते कुठेही काहीही बोलणार नाही. तसं नाही पण हे बघ, पण आपल्या आपल्या आनंदला ब्लड कॅन्सर झालाय. त्याचं आयुष्य फक्त 1-1.5 वर्षापुरतं उरलंय. हे तुला मला आणि फक्त डॉक्टर बापटांनाच ठाऊक आहे. आणि मला खात्री आहे म्हणून त्याने माझ्याकडून पैसे घेतले आहेत तो ही गोष्ट कुठे बाहेर बोलणार नाही. पण यापुढे आपण जे ठरवलंय ना तसंच घडणार आहे. पहिले तू कशाची काळजी करू नकोस. आई बाबा आत येऊ का? येस, कम इन. काय ग आई, आज आनंद जाता जाता बोलले की
ते मी दुधी हलवा खूप छान बनवतो. मलाच त्यांच्यासाठी बनवायचं होतं. मला शिकवाल प्लीज. चल. कॅन्सर आहे. जेवण वाढायला घेऊ. आनंद आला का? नाही, त्यांचा फोन आला होता. ते थोडे उशिरा येणार आहेत. मला भूक नाही आहे. भाईसाहेबांना विचार. जी भाईसाहेब. साहेब जेवण नको म्हणतात. तुम्हाला वाढू नको. मलाही भूक नाही आहे. आणि हे बघ, जर घरातलं आवडलं असेल ना तर तू घरी जा. जी मनो, बैस ना, बैस. तुझ्या डोळ्यात या पुढे कधीही अश्रू दिसता कामा नये. आपलं काय ठरलं होतं म्हणून? आनंदला ब्लड कॅन्सर झालाय हे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यापासून लपवून ठेवायचं होय ना? मला कळत हो, पण आनंद माझा ऐकून मी त्याची आई आहे. तुझ्या भावना मी ओळखतो. ओळखत का नाही? तुझी जी अवस्था झाली आहे तीच माझीही अवस्था झाली. आनंद, आपल्या एकुलत्या एक मुलाला आपण किती लाडानं प्रेमानं लहानाचं मोठं केलं. आनंदानं सुखानं भरलेल्या या घरावर अकस्मात वीज कोसळावी आणि अख्खं घरच्या घर भस्मसात व्हावं तसं झालंय. पण आपल्याच बाबतीत असं का घडावं हो? त्याला उत्तर नाही. घडलंय ते पुढे घडणार आहे. त्याला आपल्याला सामोरं जायला. आनंदला ब्लड कॅन्सर झालाय हे जर त्याला कळलं तर त्याची अवस्था काय होईल याचा जरा विचार कर. म्हणूनच म्हणू, तुला तुझे अश्रू आवरायला हवेत. आपल्या मुलाचं आयुष्य वर्षात दीड वर्षाचं आहे हे ठाऊक असूनही आपल्याला हे दुःख पचवून यापुढे या घरात असं खेळत वावरायला हवं. खरं तुमचं म्हणणं, पण हा धक्का एवढा मोठा आहे. प्रयत्न करी. पण तुम्हाला एक सांगू का?
आपण दुसरा कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरकडे आनंदच्या आजाराविषयी डिस्कस केलं तर मनोरमा माझ आपल्या आनंदच्या जीवनमानाचा प्रश्न एकदम डॉक्टर्सकडे जर आपण डिस्कस केलं तर यातून काहीतरी मार्ग निघेल प्लीज माझ्यासाठी एवढं करा बरोबर आहे तुझं हे बघ तू काय काळजी करू नकोस मी उद्याच्या उद्या या शहरातल्या एक दोन डॉक्टर्सना त्याच्याविषयी कन्सल्ट करतो मग ते झालं मिस्टर लाड तुम्ही दिलेला हा रिपोर्ट मी अगदी व्यवस्थित स्टडी केला आहे माझ्या कलिग्जनी बघितलाय पण आय एम सॉरी डॉक्टर मिस्टर लाड काय आहे की हा आजार फार गंभीर आहे आणि मी तर असं म्हणेन की ज्याचा हा रिपोर्ट आहे तो फार फार दीड दोन वर्षापर्यंत जगेल पण डॉक्टर यावर काहीच उपाय नाही का नाही हा रिपोर्ट आहे कोणाचा माझ्या मित्राचा मित्राच्या मुलाचा तो माझा मित्र परदेशात असतो पण त्याचा मुलगा इथं मुंबईतच शिक्षण घेतोय डॉक्टर अगदी लहानाचा मोठा होईपर्यंत मी त्याला पाहिला तुम्ही आता तुमच्या मित्राला कळवायला हवं त्याला म्हणावं की आता तुमचा मुलगा फार दिवस जगू शकत नाही त्याची तब्येत आता अशीच खालावत जाणार बिघडत जाणार हळूहळू तेव्हा त्याला आता जपायला अरे मी माझ्या पर्सनल कामात अडकलो होतो अजिबात प्रॉब्लेम नाही अरे हो मी सांगायला विसरलो काल फॅक्टरी मध्ये गुप्तासाहेब आले होते हो ते म्हणाले की काहीतरी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून तुम्हाला बाहेर पडताना पाहिलं त्यांनी हो बरोबर आहे त्यांचं मी गेलो होतो तिथे अरे आनंद मला त्या हॉस्पिटलला देणगी द्यायची आहे आय एम प्राऊड ऑफ यू रिअली थँक्यू खरंच आपल्यासारख्याने देणगी द्यायची नाही तर कोण देणार गरिबांना मदत करायलाच हवी डॅडी रिअली आय एम प्राऊड ऑफ यू डॅडी आत्ता तुम्हाला सांगतो की मी कुठे चाललो आहे ते कुठे चाललाय डॅडी आतापर्यंत आपला बिझनेस फक्त भारतापुरता मर्यादित होता आता तो परदेशापुरता मर्यादित होणार आहे काय म्हणतोय यस डॅडी मी तुम्हाला न विचारता केलंय प्लीज म्हणजे मी जपानच्या एका कंपनीला प्रपोजल पाठवलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलंय म्हणजे जपानची ती कंपनी आपल्या कंपनीशी कोलॅबोरेशन करून नवीन कंपनी जपान मध्ये सुरू करायला तयार आहे अरे यस म्हणजे तू माझ्याही पुढे दोन पावलं गेला आता मी मागे वळून पाहणार नाही डॅडी दिवस रात्र कष्ट करायला तयार आहे मी यस मला फक्त तुमच्या अनुभवाची साथ हवी डॅडी अरे पण आनंद आपल्याला देवाने किती दिलंय हा पुन्हा कष्ट करून आपल्या तब्येतीची डाळी समजावर आईला आई माझ्या आजोबांनी हा बिझनेस सुरू केला छोटासा तो माझ्या डॅडीने वाढवला
त्यानंतर मी तो परदेशात नेतोय, यानंतर माझी मुलं हा बिझनेस वाढवतील आणि त्याच्यानंतर त्याची मुलं वाढवतील. अगं आई, या लाड घराण्याचं नाव साऱ्या जगतात जगतात होणार आहे. अरे पण बेटा तू माझ, नाही मी काही ऐकायला तयार नाहीये. ओके डॅडी बाय. अरे बाय 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 आनंद. ऐकलंस म्हणून आपला आनंद काय म्हणाल ते, त्याला या लाड घराण्याचं नाव सबंध जगात पसरवायचं, त्याच्या मुलाला त्याचा अभिमान वाटावा असं काहीतरी करून दाखवायचं आहे का? पण कस सांगू रे माझ्या राजा, तेवढं आयुष्य नाही दिलं परमेश्वरानं तुला, तेवढं आयुष्य नाही दिलंय. लग्न करून द्यायचं त्या मुलीला आनंदला ब्लड कॅन्सर आहे याची बिलकुल जाणीव होऊ द्यायची नाही. काय होय? हे चुकीचं आहे. हे म्हणजे लग्नाच्या दिवशीच त्या मुलीला विधवेच्या रूपात बघण्यासारखं. म्हणून ज्या मुलीला दिनानाथ लाड घराण्याची सून म्हणून घेण्यात अभिमान वाटणार आहे, तिला दिनानाथ लाड घराण्याची विधवा म्हणून घेण्यात दुःख होणार नाही. विचार करायला सुद्धा मला भीती वाटते. उद्या जगाला हे कळलं तर कोण सांगणार आहे? जगाला जगाला कोण सांगणार आहे म्हणू? अग डॉक्टर बापट तर कायमच्या वास्तव्यासाठी परदेशी जाणार आहे आणि आपल्या आनंदला त्याच्या आजाराची बिलकुल कल्पना नाही. म्हणजे म्हणू राहता राहिलो आपण दोघच, तू आणि मी. हो म्हणू, तू आणि मी. ही गोष्ट लपवणं, जगापासून लपवणं आपल्याला सहज शक्य आहे. तुम्हाला वाटते तितकी ही गोष्ट सोपी नाही हो. जे काही करायचं ते विचारपूर्वक करा म्हणजे झालं. मी पूर्ण विचार केलाय म्हणून, पूर्ण विचार. आनंदला मूल झाल्यानंतर आनंद या जगात नसेल,
मग केव्हा तरी आपण त्याच्या बायकोच दुसरं लग्न लावून देऊ. तिच्या भावी आयुष्यात तिला काहीही कमी पडणार नाही याची खबरदारी घेऊ. हो बाकी राहिली एकच, आता बाकी राहिली एकच गोष्ट म्हणू, आनंदची बायको शोभेल अशा मुलीचा शोध घ्यायचा जी गरीब असे पण चांगल्या घराण्यातली आणि चारित्र्यवान असेल. कारण तिच्या पोटी जन्म घेणार आहे या दिनानाथ लाड घराण्याचा वंश.